यार मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही आज आगळं वेगळं करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही थंबनेलवर बघितलेलं आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही करणार आहोत हिंदवीसोबत चॅलेंज. आणि चॅलेंज राहणार आहे मित्रांनो, हे बघा, तुम्ही बघू शकता, इकडं बघ, दाखो. चॅलेंजमध्ये आहे चिवडा, काटेकोंडोले, वाट्या आणि हे कुरकुरे, हे तीन चार आयटम, आणि याच्यामध्ये बुंदी पण आहे. एवढे आयटम आम्ही ठेवलेले आहेत मित्रांनो, आणि आजचा हा चॅलेंज व्हिडिओ आहे मित्रांनो हिंदवीसोबत. हिंदवी, तू चॅलेंजसाठी तयार आहेस का? हो. मग आता हिंदवी आपची तयार आहे मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही असेच तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत, तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. हे चॅलेंज हिंदवी कंप्लीट करणार आहे का नाही हे आपल्याला बघायचं आहे. आणि याच्यामध्ये फक्त हे जे आयटम आहेत मित्रांनो, ही खाऊ शकते का नाही एवढं आपल्याला बघायचं आहे. आता चॅलेंज आपल्या घरच्या घरी म्हटल्यावर आपले काही पैसे वगैरे आपण काही लावलेले नाहीत, पण आपल्याला बघायचं आहे की ही हिंदवी 6 वर्षाची हिंदवी आहे. आता ही 6 वर्षाची मुलगी हे एवढे आयटम आपले खाऊ शकते का, ह्याच्यावर आपल्याला चॅलेंज ठेवायचं आहे. आणि हे आपण ट्राय करून बघणार आहोत, आणि हिंदवी ह्यासाठी तयार झालेली आहे म्हणून आम्ही हे व्हिडिओ ह्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. तर हिंदवी, तू तयार आहे का? मग आता आपण मित्रांनो लगेच 5 ते 10 मिनटात, मित्रांनो 5 ते 10 मिनटात ही हिंदवी एवढं हे जे फराळाचं इथं ठेवलेलं आहे हे एवढं खाऊ शकते का, हे आपल्याला बघायचं आहे. 5 मिनटं किंवा 10 मिनटं आपण वाट बघणार आहोत, तिला हे सरत आहे का एवढं बघायचं आपल्याला. म्हणजे एवढ्या मुली, एवढ्याशा छोट्या मुलीला हे एवढं आयटम सरतात का, हे एवढं फक्त आपल्याला बघायचं आहे. बाकी याच्यामध्ये काही दुसरा विषय काहीच नाही, बस एवढं आपल्या एक ट्राय करून बघायचं आहे एवढं आपली इच्छा होती. तर सुरुवात करूया आपण. हिंदवी, तुला हे सगळं खायचं आहे, खाणं होईल ना तुला? हे बघ, व्हिडिओ चालू आहे आणि हे सगळे बघतंय तुला. तुम्ही व्हिडिओला लाईक करा. काय करायचं? व्हिडिओला लाईक करा. हां, तर तू खाशील ना मग आता. तर सुरू करा आता. आपण टाईम लावणार नाही मित्रांनो, टाईम आपल्याला दुसरा मोबाईल नाही इकडं काही नाही, आपल्याला याच्यावरून टाईम कळन आपल्याला, तर याचं टाईम आपण सेट करूया. तर 3:54 झालेले आहेत मित्रांनो, 3:54 आपण सुरुवात करत आहोत. तर हिंदवी सुरू कर, बघूया आता खाते का आता काय का बघू. तर हिंदवीनं सुरुवात केलेली आहे मित्रांनो, बघूया आता एवढं खाते का. तर हिंदवी 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 खाय, चिवडा खाय, काटेकोंडोळी खाय. हिंदवीचं चॅलेंज चालू आहे मित्रांनो, तिनं सुरुवात केलेली आहे. आता बघूया ती 5 मिनटात किती खाते ती, एवढं खाते का एवढं पूर्ण खाते का थोडं म्हणजे राहते काही ते बघायचं आहे आपल्याला. काय हिंदवी 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 हिंदवी, लाईक करा तुम्ही, एक लाईक करा हिंदवीसाठी, एक लाईक. 6 वर्षाची मुलगी या असं एवढं फराळाचं नाही खाऊ शकणार मित्रांनो, तरी आपण बघूया प्रयत्न करून ती खाते का. तर पण तिनं ह्या वाट्या सुरू केलेल्या जास्त, चिवडा तिचा बाकी, अजून काटेकोंडाळ्याला तिनं अजून हात नाही लावलेला. काटेकोंडाळ्याला काय म्हणतात त्या चकल्या, त्याला अजून हात नाही लावला आहे, आणि बुंदीला पण हात नाही लावला. तिनं सुरुवात केली फक्त वाटीपासून. आता तिचं हां बुंदीचं एक घास घेतलेलं आहे. आता चिवडा, परत हे कुरकुरे हे राहिलेले आहेत अजून. चिवडा पण चिवड्याला पण सुरुवात केलेली आहे, आणि कुरकुऱ्याला सुरुवात केलेली. आता हे चकलीला पण सुरुवात केलेली आहे तिनं. आता बघूया तिचं काय आहे. तर सहा वर्षाची हिंदवी मित्रांनो, आता 6 वर्षाचं लेकरू आता एवढे आयटम कसे खाईल ते आपल्याला बघायचं आहे. मोठमोठ्याल्या माणसानं बरेच चॅलेंज केलेले, पाणीपुरीचे चॅलेंज झालेले, कशाचं भेळचं चॅलेंज झालेले, बऱ्याच गोष्टीचं चॅलेंज झालेले, पण हे फराळाचे जे आयटम आहेत जे आता दिवाळीला आपण घरी केलेले जे आयटम आहेत याच्यावर चॅलेंज आपण पहिली वेळेस करत आहोत. आणि अशा ह्या छोट्याशा 6 वर्षाच्या मुलीवर आपण, मुलीसोबत हे चॅलेंज आपण करत आहोत. तर हिंदवीनं म्हणजे कमीत कमी अर्ध्या वाट्या इथं पार केलेले आहेत, आणि इथं बऱ्याच इथं आता कुरकुरे पण पार केलेले आहेत. चिवड्याला सुरुवात झालेली, आता मूठ भरून चिवडा घेतलेला आहे. कसं वाटलं हिंदवी? हां,
आता एक चकली हिंदवीनं पार केलेली आहे मित्रांनो, बघू शकता एक चकली इथली गायब झालेली आहे हिंदवीनं, थोडीशी एक राहिलेली आहे त्याच्यातली, आणि आता वाटे आहे ते चालूच आहे तिचं, बुंदी बरीच गायब झालेली आहे तुम्ही बघू शकता, दाखवू इथं एवढे आयटम होते आपले, तर बुंदी गायब झालेली आहे थोडीशी एक राहिलेली, वाट्या थोडीशा एक राहिलेले आहेत, आणि कुरकुरे पण थोडे राहिलेले, चिवड्याचा प्रणाम चिवडा आणि हे चकल्या हे दोन वस्तू बरेच राहिलेले आहेत, आणि हे मराठीमधून आपलं एक्सपेरिमेंट व्हिडिओ आहे मित्रांनो, याला एक्सपेरिमेंट म्हणू शकतो आपण आणि चॅलेंज पण म्हणू शकतो, तर मराठीमधून पहिली वेळेस आपण आपल्या ह्या चॅनलवर असा व्हिडिओ बनवत आहोत, तुम्हाला जर हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे व्हिडिओला लाईक आल्यावर अजून आम्ही पुढं काहीतरी करण्याचा प्रयत्न करू, आणि ह्या याच्यावर जेवढे व्ह्यूज येतील तेवढे बघून आम्हाला काहीतरी उत्सुकता पुढं काहीतरी वाढेल, ती बघूया आता आता हिंदवीचं बुंदी थोडी राहिलेली आहे आणि बुंदीचं बुंदी पार होईल असं वाटतं ह्या चॅलेंजमध्ये, कारण गोड पदार्थ आहे आणि लेकराला गोड पदार्थ जास्त आवडतात, आता राहिले झाले आता बुंदी आता संपलेली, जवळपास एक दोन घास बुंदीचे राहिलेले आहेत, तुम्हाला काय वाटतं मित्रांनो हिंदवी एवढं पार करेल का, मला तर वाटत नाही कारण एवढं शक्य नाही, माणसाला पण एवढं म्हणजे अवघड जातं एवढं खाण्यासाठी, तर इथं 6 वर्षाचं लेकरू आहे, बघू त्यार तरी पण आपण प्रयत्न करूया, बघूया आपण हिंदवीचं काय नेमकं होतं आहे ते, खाऊ शकते का नाही खाऊ शकत, हो हिंदवी खाती, अरे बा हिंदवी खाती म्हणायली मित्रांनो, बघूया आता तर मित्रांनो जवळपास इथं आपली बुंदी पार झालेली आहे आणि अजून एक अर्धी चकली इन खाली आली, म्हणजे 1.5 चकली झालेली आहे, तर हिंदवी तुला कसं वाटते, म्हणजे बळजबरी खाऊ नको बरं, पुन्हा काही अवघड होईल ऐक नाही मित्रांनो, म्हणजे बळजबरी लहान लेकराला जमत नाही खायला, तर तिचं अजून चालूच आहे, बघूया आता अजून पुढं सरना आता, तर मित्रांनो हिंदवीनं एवढं पार केलेलं आहे तुम्ही बघू शकता, हे एवढं पार केलेलं आहे, ह्याच्यामध्ये बुंदी होती, वाट्या होत्या, इथं हे कुरकुरे होते, चिवडा बराच राहिलेला आहे, ह्याच्यातल्या 2 चकल्या गायब केलेल्या आहेत म्हणजे खाल्लेल्या आहेत तिनं, बुंदी पूर्ण खाल्लेली, वाट्या अर्ध्याच्या वर खाल्लेले आहेत, कुरकुरे अर्ध्याच्या वर खाल्लेले आहेत, तर हिंदवी आता हिंदवी म्हणते मला पप्पा हे सरत नाही, तर हिंदवीने थांबवलेलं आहे, तर मित्रांनो 5 ते 6 मिनटं 7-8 मिनटं झाले असतील, 7-8 मिनटामध्ये हिनं एवढं हे खाल्लेलं आहे, तर मित्रांनो 6 वर्षाचं लेकरू आपलं काही असं चॅलेंज पूर्ण करू शकत नाही, आता हे फराळाच्या काही वस्तू आहेत म्हणून तिला त्या जमत नाहीत, काही काही लहान लेकराला ते जमतात, काही काही लहान लेकराला गोड पाहिजेत, काही काही लहान लेकराला तिखट पाहिजेत, बरेच त्याच्यामध्ये विषय आहेत, आता हे एवढं हिनं खाल्लेलं आहे आणि म्हणजे एवढं तिनं पार करेल असं तुम्हाला वाटलं असेल, पण एवढं लेकराला पार होत नाही मित्रांनो, याच्यामध्ये जर मी असलो किंवा एखादा माणूस दुसरा कोणी असलं तर त्यानं एवढं खाल्लं असतं, दहा मिनटात तर नाही पण 15 मिनटात तिनं हे खाल्लं असतं, पण आता एवढंही नाही हे खाल्लेलं आहे आणि हे चॅलेंज होतं आजचं, एक्सपेरिमेंट म्हणू शकता तुम्ही याला, काही पण म्हणू शकता, चॅलेंज म्हणू शकता, तर आजचा हा व्हिडिओ इथंच मी थांबवत आहे मित्रांनो, याच्यामध्ये हिंदवी पण आता हरलेली आहे तरी तिचं आता टाइमपास खाणं चालू आहे, तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येऊ, तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद.